एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर काळ जरी कठीण असला तरी आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल परब यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन थकलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि एसटीचे कर्मचारी आंदोलन देखील करत आहेत. दुर्दैवाने एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे हे वेतन थकलं गेलं आहे. परंतु मी गेले कित्येक दिवस हे सांगत होतो की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये पैशाची व्यवस्था करून दिवाळीच्या पूर्वी त्यांचं थकीत वेतन आणि ज्या काही गोष्टी त्यांच्या हक्काच्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न करतोय. या संदर्भात आज सकाळपासून मी आमच्या परिवहन विभागाच्या बैठका घेऊन जिथे जिथून पैसे उपलब्ध करणं शक्य आहे तिथून पैसे उपलब्ध करून आजच आत्ताच त्यांचं एक महिन्याचं वेतन आणि सणाला त्यांना जे अग्रिम रक्कम मिळते तर यांची दिवाळी जी सणाची अग्रिम रक्कम घेऊन साजरी होते तर ह्या दोन गोष्टी मी आत्ताच बैठकीत नक्की केल्या आणि एक अर्ध्या तासात त्यांना एक महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील. एकंदर साधारण 3 महिन्याचं त्यांचं वेतन बाकी होतं त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची. म्हणजे 3 महिन्यापैकी 2 महिन्याचं वेतन त्यांना दिवाळीपूर्वी मिळेल आणि सणाची अग्रिम रक्कम त्यांना मिळेल. एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच संकटात आहेत. राज्य शासनाकडे देखील पैशाची आवक कमी आहे. एसटीची परिस्थिती किती वाईट झाली आहे हे सगळ्या कर्मचारी जाणताय. आपलं दररोजचं उत्पन्न एसटी प्रवाशीच नसल्यामुळे आपलं उत्पन्न देखील बंद झालेलं आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय राज्य शासनाकडनं. मी प्रयत्न करतोय की राज्य शासन आपल्या पगाराचा भार उचलेल किंबहुना आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती राज्य शासनाकडे मी सतत मदत मागतोय. थोडा कठीण काळ आहे परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. आपण आत्महत्या केल्यामुळे आपल्या घरावर जे संकट ओढावणारं आहे हे आत्ताचं जरी तात्पुरतं संकट असतं तर त्याच्यापेक्षा फार ते कठीण आहे. या तात्पुरत्या संकटातनं आपण नक्की मार्ग काढू आणि एसटी प्रवाशांचं जे जीवन आहे ते पूर्वीसारखं पूर्ववत करण्याचे मी पूर्ण प्रयत्न करतोय. परंतु दुःखी होऊन आपण अशा कुठल्याही टोकाच्या निर्णयाला जाऊ नये जेणेकरून आपल्या निर्णयाचे पडसाद त्या आपल्या कुटुंबियावर पडत असतात आणि कुटुंब रस्त्यावर येतं. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की असं कुठलंही टोकाचं पाऊल आपण उचलू नका. पगाराची 1 महिन्याच्या पगाराची व्यवस्था मी केलेली आहे. अजून 1 महिन्याच्या पगाराची व्यवस्था मी दिवाळीपूर्वी करतोय. म्हणजे आपलं थकीत वेतनापेक्षा मॅक्झिमम वेतन आपलं मिळेल आणि अग्रिम रक्कम देखील मिळेल. सर, पण ज्या 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना काही आर्थिक दिलासा दिला जातो? या संदर्भात मी आता अधिकाऱ्यांशी चर्चा करून यांच्या संदर्भातला निर्णय मी लवकरच जाहीर करीन. कर्मचाऱ्यांची अशी मागणी की पूर्ण 3 महिन्याचं वेतन आम्हाला मिळायला पाहिजे ते देखील दिवाळीपूर्वी. कर्मचाऱ्यांची जरी मागणी असली तरी मला देखील पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आज कर्मचाऱ्यांना ही माहिती आहे की आर्थिक परिस्थिती फार डबघाईला आलेली आहे. मी बँकेकडे कर्ज देखील मागितलेलं आहे की त्यांचं सगळं वेतन देण्यासाठी. राज्य शासनाकडे देखील मी प्रस्ताव दिलेले आहेत. या सगळ्यामध्ये टप्प्याटप्प्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागत आहेत. मला असं वाटतं की जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मी आपल्याला मागच्या बैठकीत देखील सांगितलं होतं की कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मी वेळ पडली तर कर्ज देखील काढीन. त्यावरती आमच्यावर टीका देखील झाली. परंतु कर्मचाऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आजचं वेतन आणि दिवाळीची अग्रिम रक्कम कधीपर्यंत त्यांना पोहोचेल? म्हणजे आजच मिळेल. मी आत्ता सूचना दिलेली आहे. 1 तासात त्याचं डिसबर्समेंट सुरू होईल. याच्यासाठी ठोस उपाय योजना देखील चालू आहे. म्हणूनच आम्ही बँकेकडे कर्ज मागितलेलं आहे.
कर्ज मागण्याचं राज्य शासनाकडे आम्ही एक रकमी पैसे मागितलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला पगार द्यावे लागतात, पण त्याचबरोबर उत्पन्न वाढवण्यासाठी जी काही स्रोत जी उत्पन्न वाढीची आहेत त्याच्यासाठी देखील निधी लागतो. आज जे पैसे एस टीला मिळत आहेत त्याच्यातनं अजून कर्मचाऱ्यांचेच पगार पूर्णपणे होत नाही आहेत, त्याच्यामुळे उत्पन्न वाढीचं स्रोत जे आहे ते थांबलेलं आहे. आणि जोपर्यंत ते वाढत नाही तोपर्यंत यांचे पगार देऊन बाकीच्या सगळ्या, कारण याच्याचबरोबर पगाराबरोबर डिझेल त्यांचं एस टीला लागणारं सामान या ज्या प्राथमिक गरजा आहेत ह्या देखील त्याबरोबर बघाव्या लागतात. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा बॅलन्स करण्यासाठी एका मोठ्या रकमेची शासनाकडनं गरज आहे. ते सतत मी पाठी आहे, मी सकाळी आज मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात चर्चा केलेली आहे, अजितदादांशी पण बोलतो आहे. आणि जेणेकरून ह्या काही दिवसामध्ये मला जर एक रकमी पैसे मिळाले तर मला असं वाटतं ह्याच्यातनं मार्ग काढणं सोपं होतं.